नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण घराच्या बाहेर पडलो की नेहमी खेळण्याची घाई असते. आपण खेळतो, खूप मित्रांसोबत मज्जा करतो आणि घरी येतो. घरी आल्या आल्या आपला पहिला प्रश्न असतो आपल्या आईला, आई मला भूक लागली. मग भूक लागल्यानंतर आपण जे खायला मागतो त्यावेळेस आपली आई, आपली आजी किंवा आपली दीदी आपल्याला काहीतरी पदार्थ करून देत असते. काही पदार्थ तळलेले असतात तर काही पदार्थ भाजलेले असतात, काही पदार्थ आपण कच्चेच खातो. या पद्धतीनं ज्यावेळेस आपण अन्न खातो ते कुठे बनवतात बरं? ते बनवतात आपल्या स्वयंपाकघरामध्ये. माझ्या पाठीमागेसुद्धा तुम्हाला एक स्वयंपाकघर दिसत आहे. याच स्वयंपाकघरात वेगवेगळ्या प्रकारच्या चविष्ट वस्तू आपण बनवतो आणि खातो. या वस्तू बनवत असताना त्याला उष्णता लागते, कच्चे पदार्थ आपण खातो आणि हे खात असताना आपल्याला खूप छान वाटतं. तर आज आपण प्रत्यक्ष स्वयंपाकघरात जाऊन अन्न पदार्थ कसे बनवतात ते पाहणार आहोत.